शिवसेना नेते खासदार संजय राऊत आता बोलता है, बघूयात. अशा प्रकारचा भ्रम किती निर्माण केला तरी या राज्याची जनता ती स्वीकारणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आपल्याला खरोखर लाभले असते तर आपण राज्याचे मुख्यमंत्री असते. आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावं लागतं आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव ही आग आहे, त्या आगीशी खेळू नका. आतापर्यंत ज्याने ज्याने या शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांचे नुसते हात पोळलेले नाही तर त्यांची राजकीय कार्यकर्तेसुद्धा पोळली. त्याच्यामुळे हे जे आमचे आमदार तुम्ही कैद करून ठेवलेले आहात किंवा तुमच्या ताब्यात ठेवलेले आहात, जनता त्यांचा निर्णय घेईल. त्यांच्याविषयी बोलणे आम्ही आता थांबवलेलं आहे कारण ते महाराष्ट्रात आलेले आहेत, त्यांना आपापल्या मतदारसंघात जायचं आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असेल तर तू त्यांना लखलाख. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पुढे घेऊन जाऊ आणि हीच शिवसेना भविष्यात या राज्याचं नेतृत्व करेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुकारामाचे अभंग तरले, मंबाजीचे नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कधी ढोंगाला स्थान दिलं नाही, खोटेपणाला स्थान दिलं नाही, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या पाठीत आतापर्यंत अनेकांनी अशा प्रकारचे वार घातले, ते वार पचून शिवसेना उभी. आजही भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी तेव्हाही बाळासाहेब ठाकरे लागले. आजही बाळासाहेब ठाकरेने निर्माण केलेली शिवसेने तुम्हाला मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत बसवावे लागतात, यातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं महत्व अधोरेखित होत आहे. तुमच्याकडे माणसं माझा एक प्रश्न असा आहे की देवेंद्रजी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, जर 50 आमदारांच्या गटाला किंवा 40 आमदारांच्या गटाला तुम्ही आज मुख्यमंत्री पद दिलं आहे, मग 2019 साली जेव्हा शिवसेना आपल्या हक्काची मागणी करत होती 56 आमदार किंवा त्याहून जास्त आमदार असताना, तेव्हा तुम्ही ते शिवसेनेला का नाकारलं बाळासाहेब ठाकरेंच्या? तेव्हा हेच बंडखोर त्या पक्षामध्ये होते ना. तेव्हा तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची असली शिवसेना आठवली नाही का? आता ते शिवसेना तुम्ही फोडल्यावर अनेक दाब दबावाने आणि अमिषाला बळी करून तुम्ही आज म्हणता हे असली शिवसेना कुठी राहणार? ही ढोंगा आणि सोंग महाराष्ट्रात बंद करा. तुमचं राज्य आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ते कसं आलं हे देशाने पाहिलंय, या जगातल्या लोकशाहीच्या वफादारांनी पाहिलंय. आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देतो, हे आमचा मनाचं मोठेपण आहे. तुम्ही जर एका गटाला मुख्यमंत्री देत आहे पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं नाही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या, याचं तुमच्याकडे का उत्तर आहे ते सांगा. आणि मग कोण शिवसैनिक आहेत की कोण नाहीत तसं म्हटलं तर आज भारतीय जनता पक्ष सुद्धा अटलजींचा राहिलाय का? किंवा दीनदयाळ उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा राहिलाय का? ह्याच्यावरती फार मोठे डिबेट या देशातील जगात होऊ शकतात, पण आम्हाला त्यात पडायचं नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या संघटनेच्या बांधणीच्या कामासाठी माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झोकून काम करू आणि शिवसेना जी होती आणि आहे ती आजच्यापेक्षा अधिक ताकदीनं आम्ही त्यांची गरुड झेल. सर, विधिमंडळामध्ये शिवसेनेचं कार्यालय जे आहे ते सील करण्यात आलं मला माहिती. विधिमंडळाचा एकंदरीतच कार्य कामाविषयी माझ्याकडे कमी माहिती असते, त्यासाठी आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते असतील किंवा प्रतोद असतील किंवा पक्ष संघटना विधिमंडळाचा एक स्वतंत्र विषय असतो, त्यांचे नियम आणि कायदे वेगळे असतात. पण ते नक्कीच पक्षप्रमुखांशी बोलून निर्णय घेतात. कुठलेही पक्ष कार्यालय सील होत नाही आज काही विशेष का असेल तर मला माहिती. सर, इकडे प्रोपोनेंट जारी केले आहे तर गोगावल्यांनी मागितलं असेल एअरपोर्टपासून ते मला असं वाटलं की क्षणभर मला काही प्रमुख नेत्यांचा देशभरातून फोन आला
मला प्रमुख नेत्यांचा देशभरातून फोन आला आणि त्याने असे विचारले की मुंबईवरती अतिरेकी हल्ला झाला, एवढे सुरक्षा व्यवस्था, एवढ्या बंदुका, रणगाडे सदृश परिस्थिती, मुंबईवरती अतिरेकी झाला झालाय का अशा सुरक्षा, म्हणजे जणू का अतिरेक्यांना 525 असे लोक आहेत की ज्यांना खरोखर धोका आहे आणि मुंबईला धोका आहे अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था मुंबईमध्ये आम्ही काल पाहिली, काय एवढं भय वाटायचं? महाराष्ट्र तुमचा असेल, शिवसेना तुमची असं मानता, तुम्ही खुलेपणानं समोर यायला पाहिजे, फिरलं पाहिजे, बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, तसं होताना दिसत नाही आणि बंद खोलीमध्ये कोण शिवसैनिक आणि कोण शिवसैनिक नाही अशी प्रमाणपत्र भारतीय जनता पक्षाचे नेते जर देत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आणि शिवसेनेसाठी हा भाग्योदय आहे। सर आज आरे कॉलनीमध्ये पर्यावरण प्रेमींचं आंदोलन आहे, काल सरकारने राज्य सरकारने असं की सूचित केलेलं की आरे कॉलनीतच कापसून, हे एका व्यक्तिगत राग लोभातून झालेले नाही आहे। आरेचं जंगल वाचवणं ही मुंबईची फुफ्फुस आहे, आरेचं जंगल अत्यंत निर्दयपणे शेकडो झाडं एका रात्रीत तोडली गेली, मुंबईला ऑक्सिजन मिळावा म्हणून आरेची उभारणी करण्यात आली, झाडं लावण्यात आली, पण मेट्रोसाठी एक पर्यायी व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी कांजूरला केल्यावरती सुद्धा नवीन सरकार आल्यावर नवीन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा अजेंडा पुढे राबवण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की देवेंद्रजी हे चाणाक्ष आहे, अनुभवी आहे, त्याने या संदर्भात समन्वयाचा मार्ग काढला। सर चंद्रशेखर राव म्हणाले की केंद्र सरकारने आतापर्यंत 9 राज्यातील सरकार पाडले, ते त्यांच्याने माझा सतत संवाद सुरू आहे, त्यांचं माझं आजही बोलणं झालंय सकाळ, आणि महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडवण्यात आल्या त्या संदर्भात ममता बॅनर्जी असतील, के सी चंद्रशेखर राव असतील, माननीय शरद पवार असतील, असे अनेक प्रमुख लोक आहेत देशात, ते पण असं असतील या देशामध्ये लोकशाही आणि संसदीय लोकशाही टिकेल की नाही याविषयी मनात शंका आहेत लोकांच्या, पण सगळ्यांनी एकजुटीने या परिस्थितीशी लढा द्या। 9 सरकार पाडली, पण हे 9 सरकार जे पाडलं आहे ते त्यांच्या नाकी 9 आणल्याशिवाय राहणार नाही। एवढं काय सांगतो, हा वीक शिवसेनेत आहे, शिवसेना एक संघ आहे, कोणी आजूबाजूला गेले असतील दबावाखाली त्यांना शिवसेना या मूळ पक्षाचा वीक मानावा लागेल असं मला वाटतं। अर्थात या संदर्भात आमचे विधिमंडळातले जे लोक आहेत प्रमुख ते अधिक बोलू शकतात। धन्यवाद। गोगावलेने देखील व्हीप जारी केलं आहे, प्रभूंनी पण जारी केलं, शिवसेनेचा व्हीप महत्त्वाचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।